जिजाऊ संघटनेचा वनरक्षक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मदतीचा हात. उमेदवारांची राहण्याची, जेवणाची, प्रवासाची केली व्यवस्था. शहापुरात महाराष्ट्रातून हजारो उमेदवार वनरक्षक भरती चाचणीसाठी उपस्थित. दसाई कर्म सोसायटी येथे करण्यात आली राहण्याची व्यवस्था. नमस्कार, खबर 24 तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आपण आहोत शहापूर शहरातील दसई कर्म रेसिडेन्सी येथे. शहापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य वनविभाग वनरक्षक गटक पदभरती 2023-24 सुरू झालेली आहे. 20 तारखेपासून या पदभरतीला सुरुवात झालेली आणि समृद्धी महामार्ग कोलकेवाडी इथे धावण्याची चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून विद्यार्थी म्हणजेच उमेदवार आलेले आहेत हजारोच्या संख्येने. या उमेदवारांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची आणि त्यांना प्रवासाची व्यवस्था जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेशजी भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊची टीम हे काम करत आहे. या भरतीसाठी जिजाऊने रुग्णवाहिका देखील उपलब्ध केल्यात, वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध केलेली. आज दिवसभरात जवळपास शेकडो विद्यार्थी राहण्याच्या व्यवस्थेसाठी जिजाऊशी संपर्क साधत आहेत. सोशल मीडियावरून त्यांना ह्या जिजाऊ संस्थेची माहिती मिळते. जिजाऊने अतिशय चांगलं काम हाती घेतलेलं आहे. ह्या 20 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत चालणाऱ्या ह्या भरतीमध्ये येणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी जिजाऊच्या वतीने मोफत व्यवस्था करण्यात आलेली. शहापूर तालुक्यात शेलवली इथे समृद्धी महामार्गावरती महाराष्ट्र वनविभाग वनरक्षक गटक पदभरती सुरू झालेली आहे. या पदभरतीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे उमेदवारांना जिजाऊच्या वतीने राहण्याची, खाण्याची आणि प्रवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या जिजाऊ संस्थेचे तुम्ही समन्वयक आहात, काय याबद्दल माहिती द्याल? सर्वांना प्रथम नमस्कार. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांनी या ठिकाणी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. साधारणतः आजचा 3रा दिवस आहे. आजपर्यंत 950+ मुलांची या ठिकाणी सोय झालेली आहे. प्रत्येकाची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. सोबत आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या माध्यमातून भरतीसाठी आपण मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध केलेल्या आहेत. तसेच वैद्यकीय सेवासुद्धा आपण या ठिकाणी कॅम्पस या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. म्हणजे पूर्ण सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपले जिजाऊची टीम, आपल्या जिजाऊचे रुग्णवाहिका चालक त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सेवा पूर्णपणे निःशुल्क आहे. या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले काही म्हणजे बॅनर म्हणजे प्रकाशित झालेले आहेत. काही यूट्यूब चॅनल्स आहेत, काही तुमच्यासारखे पत्रकार प्रतिनिधी आहेत, त्यांनी ह्या बातम्या म्हणजे पूर्णपणे पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे प्रसारित केलेले आहेत. त्या माध्यमातून या ठिकाणी या जिजाऊ प्रशिक्षण केंद्राचे मेन मुख्य प्रशिक्षक अरविंद देशमुख आणि मी स्वतः कमलेश वगंडे, माझा संपर्क क्रमांक त्या बॅनरवर आहे. त्या बॅनरच्या माध्यमातून हा बॅनर पूर्ण महाराष्ट्रात पसरला की प्रत्येकापर्यंत संपर्क करणे सोयीचे झाले. इथं आल्यानंतर आम्हाला आसनगावहून जेव्हा आलो इथे या कॅम्पवर आल्यानंतर त्या वनरक्षक पोलिसांनी प्रथमच या संस्थेचं नाव घेतलं. या ठिकाणी जिजाऊ संस्था एक कर्मा नावाची रेसिडेन्सी आहे आणि तुम्ही तिथं जावा. एवढ्या मुलांची एवढी सुविधा राहण्याची अहो ते आटोला इतूर यायला कुणी कुणी 200 रुपये मागायला लागले. 20 रुपये तिकडाचं 200 रुपये मागायला दादापटीनं. पण या साहेबांनी जिजाऊ संस्थेचे हे संस्थापक जे आहेत खरंच त्यांचे या मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आपला निलेश सांबरे साहेबांचं सर्च मारलेलं होतं त्यांना, म्हणजे त्यांच्या इथून एक नंबर होता, तिथं फोन केलेला. त्यांनी बोलले की टेन्शन नका घेऊ म्हणे, इथं व्यवस्था केलेली म्हणे. तर राहायची सोय खूप उत्तम केलेली साहेबांनी. जिजाऊ संघटनेच्या वतीनं त्यांनी सोय राहण्याची वनरक्षकांच्या उमेदवारांसाठी राहण्याची आणि खाण्याची सोय केलेली आहे. असा म्हणजे दिलासा भेटला. दादांनी हे जे कार्य करतात ते खरंच निस्वार्थपणातून आणि एकदम चांगलं उत्तम असं कार्य करत आहेत ते.